भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असून गुरुवारी पळसपे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले. रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की भाजपच्या माध्यमातून या विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील. भाजपच्या तालुका मंडळच्या बैठकीत पक्षप्रवेश संपन्न झाला. पळसपे येथे भाजप पनवेल तालुका मंडळ समितीच्या वतीने पंचायत समिती निवडणुका संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येरुणकर, नंदराज मुंगाजी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, चंद्रकांत भोईर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील, योगेश लहाणे, विजया सुरते, विश्वजित पाटील, विष्णू भोईर, सचिन देशमुख, रघुनाथ गवंडी, आनंद ढवळे, मोहन पोपेटा आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या परिसराचा विकास हा इतर विभागांच्या तोडीचा झाला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वोत्तपरी प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. आमच्या शेजारी मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतील, आमच्या परिसरामध्ये मोठा विकास होईल आणि हा सगळा विकास होत असताना जर आम्हाला आमचा विकास साधता येणार नसेल तर या सगळ्या इतरांच्या विकासाला काय अर्थ आहे, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला निश्चितपणाने पडणार. आणि म्हणून राजेंद्र पाटील तुम्ही म्हणाल्याप्रमाणे या सगळ्या परिसराचा विकास हा शहराच्या आणि आता झालेल्या महानगरपालिकेच्या तोडीस तोड झाला पाहिजे, हा आग्रह आपण येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने धरणार आहोत. आणि मग नैना असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या, जिल्हाधिकारी असू द्या किंवा अन्य सिडको पासून मिळणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा, MMRD असू द्या, या सगळ्या सोयी सुविधा आपण आपल्या पदरात काढून घेतल्याच पाहिजे, हा माझा आणि आपल्या सर्वांचा प्रयत्न असेल. पळसपेचे माजी सरपंच रघुनाथ गवंडी, सचिन देशमुख, माजी उपसरपंच जयश्री पाटील, सरपंच जयश्री भगत, उपसरपंच विजय गवंडी, ग्रामपंचायत सदस्य प्रिया सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य गुणा भोईर, पद्माकर पाटील, संगीता केळकर, प्रकाश चौधरी, अनिल महालकर, संतोष गवंडी, भालचंद्र गवंडी, रवींद्र गवंडी, प्रवीण गवंडी आदींसह असंख्य शेकप कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.